मराठा आरक्षणासाठी सरकार आता विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधेयक आणण्याबाबतच्या शक्यता पडताळल्या जात आहेत. विधेयकाबाबत एकमत झालं तर सरकार एक दिवसीय अधिवेशन बोलावणार आहे, चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा, प्रसंगी विधेयक आणावं, सरकारमधल्या मंत्र्यांचा हा सूर आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर जोडले जात आहेत. गणेश, मराठा आरक्षणासाठी सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय, काय नेमकी तपशील आहेत? आणि नक्कीच ज्या पद्धतीने सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन मागे घेणं यासाठी दोन वेळेस पाटील यांच्याशी संपर्क केला तरी देखील आंदोलन आहे ते संपलेलं नाही आहे. सरकारने या अगोदर 3 महिन्याची वेळ मागितली होती, त्यामध्ये काय केलं असा प्रश्न आहे ते आंदोलनकर्त्यांकडून केला आणि त्यानंतरून 4 दिवसाची वेळ आहे ती सरकारला दिली आणि या सगळ्यानंतरून काल रात्री देखील या सगळ्या संदर्भामध्ये वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री 2 तास ही बैठक चालली आणि यानंतरून आज सगळ्या मंत्र्यांकडून अशा पद्धतीचा एकंदरीत सूर पाहायला मिळतोय की या सगळ्या संदर्भात एक विधेयक आणून या सगळ्याच्या बाबतीमध्ये चर्चा आहे ती घडवली जाईल आणि यासाठी एक दिवशीय अधिवेशन देखील सरकारच्या वतीने बोलवल्याचं जाईल असं देखील आपल्याला सूत्रांकडून ही माहिती मिळते. त्याच्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असेल तो म्हणजे मराठा आरक्षण कशा पद्धतीने सोडवायचा प्रश्न आणि या सगळ्या संदर्भात आज ही विशेष जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि या चर्चेमध्ये एकमत झालं तर अधिवेशन कधी बोलवायचं याची देखील तारीख आहे ती लवकरात लवकर डिक्लेअर केली जाईल आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार मार्गी लावतोय का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. अगदी गणेश, धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी. तेव्हा आता कॅबिनेटची महत्त्वाची बैठक आहे, तिकडे जालन्यामध्ये जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. त्यांची तब्येतही खालावत चालली आहे, मात्र इकडे मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा यासाठी राज्य सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत. विधेयक आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये विधेयक आणलं जाते का, त्यासाठी विशेष अधिवेशनात एक दिवसाचं बोलावलं जातंय का, त्याची तारीख नेमकी काय आहे, या सगळ्यांवर लक्ष असणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24